आम्हाला पटलं तर आम्ही जिंकू ना सर, आम्हाला पटलं तर आम्हाला बघू दे, वाचू दे एकदा. आमच्यासारखं नाही विद्यापीठातले सगळ्यांसारखे विद्यार्थी. एक मिनिट सगळ्यांनी लक्ष द्या, आपल्या ज्या मागण्या होत्या गेली तीन दोन अडीच दिवसापासून या सात विद्यार्थ्यांनी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी अन्नाचा एक कणही खाल्ला नाही, फक्त पाणी पिऊन त्यांनी आपल्यासाठी आंदोलन केलंय. त्याच्यामुळे आपल्या ज्या मागण्या होत्या, पहिली मागणी जी होती की भोजनाचा निकृष्ट दर्जा सुधारावा, विद्यापीठाचा संबंध नाही ते मान्य करायचं नाही, शेवटी आपण सगळ्यांनी ठरवायचं म्हणजे एबीव्हीपीचे कार्यकर्ते आणि आपण सगळ्यांनी यांनी याच्यामध्ये असं म्हणलंय की याची निविदा जी आहे टेंडर ते आज पेपरमध्ये आलेलं आहे आणि नव्याने टेंडर येऊन ज्या आपल्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात येतील. त्याच्यात आपली मागणी जी होती की रिफ्रेक्टरीमध्ये दर्जा सुधारावा, तर दर्जा सुधारण्यामध्ये आपण सांगितलं होतं पौष्टिक आणणे, त्याला चव चांगला असावं असं सांगितलं होतं. परंतु 24 रुपयामध्ये चव चांगली येईल का नाही याच्याबद्दल शंका होती आम्हाला. त्याच्यामुळे विद्यापीठाने वरून पैसे द्यावेत आणि विद्यापीठाने चांगलं जेवण द्यावं ही आपली मागणी होती. तर त्यांनी याच्यामध्ये आत्ता असं म्हणलेलं की आम्ही आर्थिक तरतूद करून विद्यापीठामधून याला खर्च करू विद्यापीठाच्या याच्यातून आणि चांगलं जेवण देऊ. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही आठवड्यातून एकदा अंडी म्हणजे नॉनव्हेज देणार, त्या दिवशी नॉनव्हेज असेल, पॅरलली व्हेजिटेरियन मुलांना त्या ठिकाणी स्वीट आणि बाकी तत्सम काही चांगला आहार देण्यात येईल असं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. त्याचं किचन पण वेगळं असेल, याचं जे व्हेज आणि नॉनव्हेज जे त्याचं किचन पण वेगळं असेल बनवायचं, म्हणजे काही बऱ्याचशे विद्यार्थ्यांना मिक्स चालत नाही ते वेगळं असेल. याच्यामध्ये दुसरा जो विषय की भोजनाच्या दर्जाबाबत शिक्षक जे कमिटीत नोंदलेले ते अचानक भेट देऊन त्या ठिकाणी सुपरविजन करतील आणि स्ट्रिक्टली करतील, तर केलं नाही तर त्या शिक्षकांच्या विरोधात आपण आंदोलन करू. ठीक आहे, याच्यामध्ये अजून एक की 9 नंबर आणि 8 नंबरची जी मेस आहे, जनरली इथं मेसमध्ये एकदाच खूप गर्दी होती, ती मेस ही जितकी रिफ्रॅक्टरी चांगली चालेल तितक्याच 9 नंबर आणि 8 नंबरमध्ये रिफ्रॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी चांगलं जेवण मिळेल. म्हणजे इथं नॉनव्हेज असेल तर तिथं सुद्धा ती सगळी व्यवस्था असेल, किचन वेगळं असेल असं यांचं याच्यामध्ये म्हणणं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जिव्हाळ्याचा प्रश्न, विद्यापीठामध्ये हेल्थ सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिट करून घेत नाहीत, एकच खोकल्याची बाटली आणि एकच पॅरासिटामॉल देतात. तर मॅनेजमेंट काउन्सिलचा निर्णय झालेला आहे असं यांचं म्हणणं याच्यामध्ये की आम्ही इथून पुढे ॲडमिट करून घेऊ, विद्यार्थ्यांना सगळी ट्रीटमेंट त्या ठिकाणी देण्यात येईल ही मागणी त्यांनी मान्य केलेली आहे असं. याच्यामध्ये आपली जी मागणी अजून एक होती की विद्यापीठामध्ये इंटरनल ट्रान्सपोर्ट सिस्टीम असावी आतमध्ये येण्यासाठी वगैरे, तर सध्या त्यांनी असं सांगितलंय आत्ता आमच्याकडे एक सुमो जी रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण कॅम्पसमध्ये फिरत राहील आणि एक ती इलेक्ट्रिकल जी इको फ्रेंडली जी गाडी आहे ती आणि अजून 45 दिवसाचा वेळ विद्यापीठाने मागितलाय आणि विद्यापीठ 45 दिवसामध्ये अजून 2 गाड्या देईल.
परंतु याच्यामध्ये एबीव्हीपीची मागणी आहे, क्या ही मागणी आहे, या मागणीबद्दल आमचं ऑब्जेक्शन आहे. अजून 3 गाड्या घ्याव्यात आणि 30 दिवसात घ्याव्यात. कुलगुरुने आम्हाला तोंडी सांगा सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर, आम्ही 30 दिवसाची मदत देतो त्याच्याबद्दल हे नाही. आणि 3 गाड्या अजून घ्याव्यात. 30 दिवस सगळ्यात महत्वाची मागणी आपली, त्याच्यासाठी संघर्ष आपण केले अनेक दिवस करतोय, हकरून लावलं तळविलं आपण, बऱ्याच जणांनी त्याची वकिली केली. हे दावे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे सगळ्या थर्ड क्लास लोकांना आपण दाखवून दिलं, एबीव्हीपी विद्यार्थ्यांसाठी लढते. आज आपली मागणी मंजूर झाली आहे. या 7 जणांनी जीवाची पर्वा न करता गेली 2-2.5 दिवस अन्नाचा एक नाही खाल्ला नाही. आपली सगळ्यात महत्वाची मागणी एबीव्हीपीने 30 रुपयाचं 45 रुपये कमवण्याची प्रत्येक तासाला विद्यार्थ्याला आता 30 रुपयाच्या जागेवर 45 रुपये जे एबीव्हीपीच्या आंदोलनामुळे मिळून देणार आहेत. विद्यापीठाने मंजूर केले उद्यापासून, म्हणजे 1 फेब्रुवारी पासून कालपासून विद्यापीठाने 30 रुपयाचे 45 रुपये पर तासाला देण्याचा मंजूर केला. आपल्या सगळ्यांना माहित आहे विद्यापीठामध्ये काही जण रिफ्रॅक्टरीची वकिली करतात, काही जण रिफ्रॅक्टरीला खूप चांगला आहे, कशाला पोटो पाहिजायचं आहे वगैरे असं बोलतात. खूप जण फुकट पण जेवतात, दलाली करतात. एबीव्हीपीला कदापि मान्य नाही. आतापर्यंत मी 27 वेळेस रिफ्रॅक्टरी मध्ये जेवलो, प्रत्येक वेळेस 40 रुपये देऊन एबीव्हीपीचा कार्यकर्ता जेवतो. ही आमची धारणा आहे विद्यार्थ्यांबद्दल, ही आमची पद्धत आहे कामाची पद्धत. आम्ही एकाही रुपयाला कोणाच्या मिंद राहत नाही, जीव गेला तरी चालेल. परंतु रिफ्रॅक्टरी मध्ये आमची मागणी होती, ही जी कमिटी आहे विद्यार्थ्यांची कमिटी, त्याचं रिफॉर्मेशन झालं पाहिजे. प्राध्यापकांच्या कमिटीमध्ये रिफॉर्मेशन झाली पाहिजे. विद्यापीठाने आज ते पण मान्य केलंय, या कमिटीमध्ये रिफॉर्मेशन होऊन अजून विद्यार्थी जे काम करण्यास उत्सुक आहेत. होऊ द्या 15 जणांची कमिटी, हरकत नाही, परंतु अजून विद्यार्थी याच्यामध्ये ऍड करावेत, ही मागणी सुद्धा मान्य केलेली आहे. आमची एकच विनंती आहे की कुलगुरू या ठिकाणी येऊन या विद्यार्थ्यांना जे 7 दिवस आहे कुलगुरूंच्या कर्तबगारीमुळं उपोषण, गेले 3 दिवस जे उपोषण बसले ते त्यांच्या हस्ते उपोषण सोडवत. अरे तुमचं आमचं नाता काय? जय भीम जय शिवराय, भारत माता की जय. जीत किसकी है? हमारी है. जय भवानी जय शिवाजी. मी म्हणे जीत किसकी है, तू म्हणे हमारी. हात खड़ा करके बोलेंगे सब. जीत किसकी है? हमारी है. हाथ खड़ा करो. जीत किसकी है? हमारी है. Thank you.